नमस्कार मैत्रिणींना वर्ष डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आपण जो आजचा व्हिडिओ बघणार आहे तो म्हणजे कोपरपर्यंत बाही कोपरपर्यंत बाईचा खूप को प्रॉब्लेम येत असता तर दहा इंचची पुढची बाही शिवायचं कसं आणि तिचे मापे घ्यायचे कसं हे समजून सांगते त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मापे घेण्याची पद्धत खूपच वेगळी त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता ही दहा इंचाची बाही म्हणजे शिवण मार्जिन धरून ती अकरा इंचाची पूर्ण घेणार त्यानंतर जी आपण उंची घेत असतो किंवा छातीचा चौथा घेत असतो तो घ्यायचा कसं हे पण समजून घेऊया तर इथं छातीचा चौथा म्हणजे ही चौथी छातीची बाही आहे तर साडेआठ चौथा येतो चौथीचा चौथा साडेआठ येतो मग आपण छातीचा चौथा घेत असतो प्रत्येक बाहीमध्ये पण जी दहा इंचच्या पुढची बाही असेल तर छातीचा चौथा न घेता एक इंच कमी करायचं आहे म्हणजे साडेआठमधं एक इंच कमी करा साडेसातची ही घडी घ्यायची हे मापे लक्षात ठेवा कितीही मोठं माप असू द्या छातीच्या चौथ्यामध्ये एक इंच कमी करा आणि ही बाई घडीचं माप घ्या म्हणजे बाई ब्लाऊज घातल्यानंतर कुठंही दाबले जात नाही फिट्ट होत नाही अगदी ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्टेबल होतं नाही तर काय होतं लांबाईची खूप हौस असते पण बाई व्यवस्थित बसत नाही तर ब्लाऊज घालण्याची इच्छाच होत नाही तर मी तुम्हाला ही सांगते छातीची घडी घ्यायची घडीमध्ये एक इंच कमी करायचं आहे लक्षात ठेवायचं पण छातीचा चौथा घेत असतो त्याची घडी घेतो बाहीसाठी तर त्यामध्ये एक इंच कमी करा हे लक्षात ठेवा मी लिहून ठेवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते बघून घ्या आणि त्याच पद्धतीने काढा आडव्या बाजूने सुद्धा किती इंच माप घ्यायचं हे सुद्धा समजून घेऊया तर आपण तीन इंच प्रत्येकी बाई घेत असतो तर ही लांब बाई दहा इंचाची पुढची बाई असली तर चार इंच घ्यायची एक इंच वरच्या बाजूने आणि मापे बाईसाठी आकार देण्यासाठी घेण्याची पद्धत बघूया ते बाहीघडीचा अर्धा घेतलेला आहे त्यानंतर चार इंचवर आपण मार्किंग करून घेऊया त्याचं चौकोनी बॉक्स करून घ्यायचा आहे जे मापे टाकण्यासाठी सोपे जाते दीड इंच मार्किंग केलेली आहे आता इथं चारचं चवमध्ये चा घ्यायचं चा आहे चारचे दोन भाग केला पावणे एक इंच एका बाजूने घ्यायचं आहे आणि पावणे एक इंच दुसऱ्या बाजूने घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पावणे एक एक इंच दोघी बाजूने अंतर घ्यायचं आहे एका ताईंनी खूप कमेंट केलेलं आहे मला तर याच पद्धतीने काढा त्या ताईंना नक्की व्यवस्थित ब्लाऊज शिवता येईल कुठेही चुकणार नाही तर पावणे एक इंच पावणे एक इंच मधला गॅप मोजायचा नाही फक्त पावणे एक इंच पावणे एक इंच करायचा आहे तर ताईंनी बरेचसे प्रश्न विचारले की मधला गॅप किती मधला गॅप मोचायचाच हो नसतो तर या पद्धतीने मापे काढा आणि बाहीसुद्धा कटिंग करा आणि जोडा तुम्हाला मल जी कोपरपर्यंत बाई असते ती कुठेही प्रॉब्लेम येणार नाही सुरुवातीला मागचा भाग कापायचा आहे मागचा भाग कापल्यानंतर पुढचा भाग कापायचा आहे पेपर उलगडून घ्यायचा आहे नाही तर बंद पेपरला कापाल तर एकच भाग तयार होतो शिवण करतानासुद्धा बाई शिवण करताना खूप काळजी घ्यावी लागते मध्ये कात्री देऊन घेतली तो सेंटरलाच आला पाहिजे शोल्डरच्या तर आपण ही दहा इंचची पुढची बाहीचे मापे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तर याच पद्धतीने बाई काढा आणि शिवणसुद्धा करून बघा कुठेही चुकणार नाही तुम्हाला बाई कशी बसली नक्की कळवा कळणार कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद